नमस्कार. पैशांच्या गोष्टी या अर्थविषयक बातमीपत्रात आपलं स्वागत. अल अदिल या कंपनीच्या नावानं आखाती देशात मसाला उद्योगाची घडी बसवलेल्या धनंजय दातार यांनी आता भारतात मसाला किंग एक्सपोर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू केली आहे. मुंबईत त्यासंबंधीची घोषणा त्यांनी केली. विशेष म्हणजे अगदी मराठमोळ्या वातावरणात या नव्या कंपनीची घोषणा करण्यात आली. या निमित्तानं आमचे प्रतिनिधी राहुल जाधव यांनी धनंजय दातारांसोबत केलेली ही बातचीत. अल अदिल या कंपनीने आखाती देशांमध्ये मोठं यश संपादन केल्यानंतर धनंजय दातार या मराठमोळा बिझनेसमॅनने आता भारतातही आपली कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. आपण याबाबत त्यांच्याशी चर्चा करूया. धनंजय दातार आपल्याबरोबर आज आहे. सर, आखाती देशांमध्ये तर तुम्ही तुमचं नाणं खणखणीत असल्याचं दाखवून दिलंय आणि आता पुन्हा भारतात येत आहे. काय एकंदरीत भावना आहे आणि काय कोणती कंपनी असणार आहे ही? मसाला किंग एक्सपोर्ट ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड इकडे म्हणजे वाशी नवी मुंबईला आम्ही लॉन्च करतो आहोत आणि यामधून आम्ही लोक आपल्या ब्रँडमध्ये पिकॉक ब्रँडमध्ये जवळपास 550 आयटम आम्ही इकडनं एक्सपोर्ट करणार आहोत. खरं म्हणून बघायला गेलं तर इकडे सध्या मिडियम स्मॉल स्केल कंपनीना खूप काम कमी झालेलं आहे आणि खूप बेरोजगार लोक इथे या देशामध्ये जवळपास आले की लोकांचे नोकऱ्या जॉब जाऊन झाले, खूप लोकांची सॅलरीज कमी होऊ लागले. तर आता वेळ अशी आहे की भारतामधल्या आपल्या जितके भाव बंधू आहेत त्यांना जॉब देऊन त्यांना आता सपोर्ट करण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. काय उद्दिष्ट असणार आहे तुमचं? उद्दिष्ट इकडनं जास्तीत जास्त पूर्ण माल पूर्ण जगभरामध्ये आम्ही एक्सपोर्ट करणार आहोत. USA, कॅनडा, इटाली, तांझानिया, केनिया, साऊथ आफ्रिका, कुवेट, बहरीन आणि मस्कटमध्ये आमचे ऑलरेडी एजंट्स आहेत. तिकडे आम्ही हा ब्रँड एक्सपोर्ट करू आहोत. कोणते कोणते उत्पादन असेल आणि जो टर्न ओव्हर असेल तो साधारणतः तुमचा काय असेल किंवा काय लक्ष गाठलंय त्याबाबत? भरपूरसे आयटम्स आहेत, जसे स्पायसेस आहे, ड्रायफ्रुट्स आहेत, पापड, सुका मेवा आहे, त्यानंतर जॅम्स, जेली आहेत, फरसान आहे, इन्स्टंट फूड आहे, कॅन्ड फूड आहे, कॅन्ड स्वीट्स आहे, मँगो पल्प्स आहे, असे जवळपास 550 आयटम आम्ही हे काम करणार आहोत त्याच्यामध्ये. किती फायदा होईल म्हणजे भारतात उत्पादन करणार आहात तुम्ही, त्याचा किती फायदा होणार आहे तुम्हाला? फायदा मला जरी कमी मिळाला तर या देशाला त्याचा जरूर मिळेल, इकडच्या लोकांना काम मिळेल ही माझी इच्छा आहे. मला याच्यामध्ये कमवण्यासाठी मी इथे आलो नाही, लोकांना मदत करण्यासाठी माझी इच्छा आहे. भावना आहे, खूपसे लोक समजतात की मराठी माणसांना मराठी माणसं असे समजतात स्वतःला की ते नोकरी करण्यासाठी त्यांचा जन्म झालेला, असं नाही आहे. की मी एक त्यांच्यासाठी उदाहरण आहे की एक 20 वर्षाचा मुलगासुद्धा परदेशामध्ये जाऊन एवढा मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस करू शकतो, स्पाइस किंग मसाल्यांचा राजा म्हणून ओळखला जातो. तर शेवटचा प्रश्न, इथल्या स्थानिक उद्योजकांना छोडा, मराठी उद्योजकांना आणि मराठी तरुणांना तुम्ही काय सांगाल? मी सांगायचं की म्हणजे तरुणांना तर जरूर सांगायचं की नोकरी करण्यापेक्षा तुम्ही बिझनेसमध्ये करा, हरकत नाही. मी नोकरी करा त्याच्याबरोबर थोडा थोडा साईड बिझनेस सुरू करा. साईड बिझनेस सुरू जर चांगला लागला की मग तो नोकरी सोडून फुल स्विंगमध्ये त्यामध्ये काम करा. पण थोडंसं काहीतरी डेअरिंग करायसाठी असं माझं म्हणणं आहे. करून सुरुवात तरी करा, म्हणजे अशी मी आज बनलो तर तुम्ही लोकांनी पण, सर्व मराठी लोकांनी पण या बिझनेसमध्ये बरे असं वाटतं. ETV बरोबर बोलल्याबद्दल धन्यवाद सर. हे होते धनंजय दातार आणि त्यांनी दाखवून दिले संपूर्ण जगाला की एक मराठी माणूस काय करू शकतो ते. म्हणूनच आज जवळजवळ 13 जास्त कंपनीज त्यांच्या जगभरात आहेत आणि सर्व फायद्यात आहेत. कॅमेरामन प्रेम म्हात्रे सह राहुल जाधव, ETV न्यूज, मुंबई. पैशांच्या गोष्टीमध्ये पुन्हा भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर.